नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। महाराष्ट्र विधानसभा में विपक्ष के नेता अजीत पवार ने एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस सरकार पर भेदभाव करने का आरोप लगाया है। अजीत पवार का आरोप है कि शिंदे सरकार आने के बाद विपक्षी विधायकों के इलाकों में मंजूर किए गए कामों को रोक दिया गया, खासतौर पर उन इलाकों में जहां कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना उद्धव गुट के विधायक चुनकर आए थे। अजीत पवार ने कहा कि सरकारें आती जाती रहती है, लेकिन इस तरह से मंजूर किए गए विकास कामों को पहले भी कभी नहीं रोका गया, जिस तरह से शिंदे सरकार द्वारा रोका जा रहा है। उसकी जानिव है कि आज प्रश्न उत्तराचा तास आहे, परंतु अध्यक्ष महोदय, आम्ही सगळे जण सभागृहामध्ये येतो, सर्वांची कामं होण्याच्या करता येतो। ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि यांचं सरकार आलं, सरकार आल्यानंतर अध्यक्ष महोदय, आपण विधानसभेचे अध्यक्ष आहात, त्यापूर्वीच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये बजेटमध्ये जी कामं मंजूर झालेली होती, व्हाईट बुकमध्ये आलेली होती, त्याच्यामध्ये वरच्या सभागृहांनी खालच्या सभागृहांनी एकमत त्याला मान्यता दिली होती, बहुमताने ते मंजूर झालेलं होतं। त्या सगळ्या कामांना विशेषतः काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा आणि इतर मित्रपक्षांची सगळी कामं थांबवली। अध्यक्ष महोदय, लोकशाही मार्गाने मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्यातले अनेक जण भेटले, समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले, त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, आम्ही त्यांना भेटलो। सरकार येत असतात, सरकार जात असतात। अध्यक्ष महोदय, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या 7-7 टर्म झाल्यात। अध्यक्ष महोदय, अनेक मनोहर जोशींचं सरकार आम्ही बघितलं, राणे साहेबांचं सरकार बघितलं, इतर वेगवेगळी सरकार आम्ही बघितली, देवेंद्रजी तुमचंही सरकार 5 वर्ष आम्ही बघितलं, परंतु अशा पद्धतीनं मंजूर झालेली व्हाईट बुक मध्ये आलेली कामं कधी थांबली नव्हती। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातली कामं आहेत, ती काय कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची कामं नाही।